शिराळे येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली. यावेळी ही परंपरा कायम राखण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव नाईक व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख आणि ज्यांनी अर्ज मागे घेतले त्या सर्वांनी सहकार्य मिळाले असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक म्हणाले, कारखान्याने नेहमी शेतकरी व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. पारदर्शक कारभार व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसायोग्य दर दिला आहे. सुरुवातीला कारखान्याची गळीत क्षमता 2500 टन होती. 5200 पर्यंत करून पुढील वर्षी 6000 पर्यंत करणार आहे. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील, राजेंद्र नाईक, हंबीरराव पाटील उपस्थित होते. नूतन संचालक मंडळ गटवार आरक्षण निहाय असे होते. गट नंबर 1 विराज मानसिंग नाईक चिखली, बाबासो केशव पाटील सागाव. गट नंबर 2 सुरेश पांडुरंग पाटील मांगले, मानसिंगराव फतेसिंगराव नाईक चिखली. गट नंबर 3 विश्वास बळवंत कदम शिराळा, राजाराम श्यामराव पाटील वाकोडे खुर्द व यशवंत पांडुरंग निकम शिराळा. गट नंबर 4 संभाजी बाळू पाटील काळुंद्रे, शिवाजी वसंत पाटील पणुमरे उर्फ तवारुण व विष्णू महादेव पाटील बेळाशी. गट नंबर 5 बाबासाहेब यशवंतराव पाटील सरूड व अजितकुमार सदाशिव पाटील चरण. गट नंबर 6 हंबीरराव केशवराव पाटील भेडसगाव, यशवंत दादू दळवी मालेवाडी व तुकाराम पांडुरंग पाटील पुसाले. संस्था गट बाळासो ज्ञानू पाटील पाडळेवाडी. अनुसूचित जाती किंवा जमाती संदीप दिनकर तडाखे मांगले, कोमल विश्वास पाटील बांबवडे व अनिता कोंडीबा चौगुले आरळा. इतर मागासवर्गीय सुहास शिवाजीराव पाटील कोकरूड. भटक्या जाती व विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग बिरू सावळा आमरे पुनवत.